भोपळ्याचे पराठे बनवतोय आपण, त्यासाठी इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 चमचा जिरं घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. यानंतर एका ताटामध्ये साधारणतः 2 वाट्या किसलेला भोपळा घेतलेला आहे. एक भोपळा घेऊन त्याची साल न काढता किसणीवर जाडसर किसून घ्यायचा आणि आतला जो बियांचा पार्ट असतो किंवा गराचा पार्ट असतो भोपळ्याचा तो घ्यायचा नाही. जाडसर किसल्याने काय होतं की भोपळ्याला लवकर पाणी सुटत नाही आणि बियांच्या पार्टमध्ये तर जास्त पाणी असतं, त्यामुळे मी ते वापरलेलं नाही आहे. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेऊया. यानंतर काही बेसिक मसाले ॲड करून घेऊया जे पराठ्यांसाठी लागतात. तर सगळ्यात आधी इथे मी 1/2 चमचा हळद टाकणार आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, तुम्हाला किती तिखट आवडतं यानुसार. आता यामध्ये मी 1/2 चमचा मीठ टाकलेलं आहे, कारण आपल्याला यामध्ये पीठसुद्धा ॲड करायचं आहे, त्यानुसार मिठाचं प्रमाण घ्यायचं. पराठ्यांना चांगला खुसखुशीतपणा यावा यासाठी यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. थोडासा हिंग टाकूया, कारण पराठे म्हटले की पचायला थोडेसे जड असतात, हेवी असतात, म्हणून थोडासा हिंग टाकायचा. तुमच्याकडे जर बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर ती यामध्ये तुम्ही टाकू शकता, त्यामुळे सुद्धा खूप चांगली चव येते. माझ्याकडे नाही आहे तर यामध्ये मी धने पावडर टाकलेली आहे. तुम्ही कोथिंबीर आणि धने पावडर असं दोन्ही टाकू शकता. आता एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यापैकी 1/2 वाटी पीठ यामध्ये मी टाकलेलं आहे. या सर्व पदार्थांमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गव्हाचं पीठ मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं हाताने प्रेस करत करत आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायची आहे. या पराठ्यांचं पीठ मळताना आपल्याला एक थेंबरही पाणी टाकण्याची गरज पडत नाही, कारण भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं स्वतःचं. तर पिठाचा गोळा व्यवस्थित मळता येत नाही आहे, म्हणजे आपल्याला पिठाची अजून गरज आहे. तर राहिलेलं जे मी 1/2 वाटी पीठ तसंच ठेवलेलं होतं तेसुद्धा आता यामध्ये टाकून देणार आहे. तर 2 वाट्या जर भोपळ्याचा किस असेल तर 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ लागतं. बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण भोपळा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम भोपळा करतो. पण जरी तुम्हाला भोपळा आवडत नसेल, पण पराठे मात्र सगळ्यांना आवडतील, त्यामुळे हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. नाश्त्यासाठी म्हणा किंवा टिफिनसाठीसुद्धा देऊ शकता. तर एकदम घट्ट अशी कणिक आपल्याला याची मळून घ्यायची आहे. आता हाताला भरपूर पीठ चिकटतं, त्यामुळे थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं किंवा मग तेलाचा हात लावायचा आणि पूर्ण हाताचं पीठ काढून घ्यायचं. एकदम प्लेन अशी कणिक मळून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावते हाताला, म्हणजे कणिक वर अशी सुरकुत्या पडल्यासारखी दिसणार नाही, एकदम प्लेन अशी होईल. कणिक मळून झालेली आहे. आता आपण याचे लगेच पराठे बनवू शकतो, कारण जास्त वेळ जर अशीच कणिक ठेवली तर भोपळ्यामधलं जे पाणी आहे ते रिलीज होतं आणि आपल्याला पराठे लाटता येत नाही, ते तुटतात. इनकेस तुम्हाला काही काम असेल किंवा लगेच पराठे करायचे नसतील तर तुम्ही ही कणिक मळून असली अशी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 1/2 तासानेसुद्धा पराठे करू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्याने ही कणिक चांगली सेट होते, त्यामुळे 1/2 तासाने तुम्ही हे पराठे बनवू शकता. पण जास्त वेळ ठेवता येत नाही, जास्तीत जास्त 15-20 मिनिटं, 1/2 तास असं ठेवू शकता. आता पराठे तयार करून घेऊ. गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी. आपल्याला किती मोठा पराठा बनवायचा त्यानुसार पराठ्यांची कणिक घ्यायची. ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी उंडा बनवतो त्याप्रमाणे थोडंसं लाटून घ्यायचं, मध्ये तेल लावायचं, थोडंसं पीठ टाकायचं, उंडा बनवायचा आणि पराठा लाटून घ्यायचा. आता इथे मी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते. बघा, आपण कोणतेही स्टफिंगचे पराठे बनवतो, जसं की कणिक वेगळी आणि त्यामध्ये मग भाज्यांची तयार केलेली स्टफिंग आपण ज्या पराठ्यांमध्ये भरतो, ते पराठे आपण थोडेसे जाडसर लाटले तरी चालतात. पण जे पराठे आपण भाज्या मिक्स करून, पिठामध्ये भाज्या मिक्स करून बनवतो, जसं की मेथीचे पराठे,
किंवा मग अशा पद्धतीचे भोपळ्याचे पराठे, तर हे पराठे कधीही पातळ लाटायचे जेणेकरून ते भाजले पण चांगले जातात आणि भाज्या कच्च्या राहत नाही. जाडसर लाटले तर तितकीशी चांगली चव येत नाही, त्यामुळे हे पराठे होईल तितके पातळ लाटायचा प्रयत्न करायचा. आता तव्यावर पराठा टाकण्यापूर्वी आधी तेल, तूप, बटर असं काहीच टाकायचं नाही तव्यावर. फक्त पराठा टाकायचा आणि एक बाजू शेकली की मग तुम्ही साईडने आणि वरून तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर असं लावू शकता. तर एक बाजू शेकलेली आहे पराठ्याची, साईडला मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि वरतीसुद्धा तूप लावून घेणार आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवूया. फुल गॅसवर हे पराठे भाजायचे नाहीतर ते नरम पडतात. आपल्याला खुसखुशीत पराठे हवे, चांगला रंग हवा आहे, तर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि एक पराठा भाजायला साधारणतः 5-7 मिनिटं लागतात. तर मग थोडासा वेळ देऊन चांगल्या पद्धतीने हे पराठे भाजून घ्यायचे उचटणीने दाबत दाबत, म्हणजे सर्व बाजूने पराठा भाजला जातो आणि भोपळासुद्धा कच्चा लागत नाही. तर छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा. इथे आपला पराठा भाजून झालेला आहे, याचा वास खूप मस्त येतो, एकदम खमंग लागतो खायला. तर बाकीचेसुद्धा पराठे आपण असेच लाटून घेऊया. 2 वाट्या भोपळ्याचा किस, त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, मोठी वाटी. तर एवढ्या प्रमाणामध्ये साधारणतः 7-8 पराठे तयार होतात. तर ज्याप्रमाणे आपण पहिला पराठा केला सेम तशीच प्रोसेस करायची. थोडंसं पराठ्याचं पीठ घ्यायचं, पोळीप्रमाणे थोडंसं लाटून घ्यायचं, मध्ये तेल लावायचं, पीठ टाकायचं, उंडा बनवायचा आणि भरपूर पिठामध्ये हा उंडा गुळवून घ्यायचा. कारण भोपळ्यामध्ये पाणी असतं तर हा पराठा लाटायला पीठसुद्धा जास्त लागतं, म्हणजे पराठा चिकटत नाही पोळपाटाला. आणि सावकाशपणे पराठा लाटून घ्यायचा सर्व बाजूंनी. इथे मी ही क्लिप थोडीशी फास्ट केल्यामुळे फास्ट वाटत असेल तुम्हाला, पण सावकाश पराठा लाटून घ्यायचा. तव्यावर अगोदर काहीच टाकायचं नाही, जे काही तुम्हाला लावायचं आहे तेल, तूप म्हणा. तर पराठा टाकल्यानंतर त्याची एक बाजू शेकून झाली थोडीशी की मगच तेल किंवा तूप लावायचं. सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम हाय ठेवतो, नंतर पराठा पलटून झाला, तेल किंवा तूप टाकलं की मग मीडियम टू लो ठेवायची आणि या कमी गॅसवरच पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एक एक बाजू सुरुवातीला पराठ्याची भाजून घ्यायची चांगली, म्हणजे मग जास्त वेळ लागत नाही. उचटीने छान प्रेस करत करत हा पराठा भाजायचा, म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजला जातो आणि खातानाही कच्चा लागत नाही. त्यासाठीच पराठे लाटताना पातळसर लाटायचा प्रयत्न करायचा. तर 2 पराठे तुम्हाला मी लाटून भाजून दाखवले, खूप छान लागतात. थंड झाल्यावरसुद्धा याची चव अगदी अप्रतिम लागते. तर याबरोबर मी खाण्यासाठी घेतलेला आहे टोमॅटो सॉस आणि अळशीची चटणी. या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्ही हे पराठे दह्याबरोबर खाऊ शकता, कोणत्याही प्रकारच्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा अगदी तसेचसुद्धा खाऊ शकता. टिफिनला चांगले रोल करून नेले आणि थंड झाल्यावर खाल्ले तरी छान लागतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.